इथून पुढच्या भविष्य काळामध्ये आदिवासी भागामध्ये हिम्मत नाही झाली पाहिजे. हा हे अशी निबर दांडकी ठेवायची माझ्या हातात. माझ्या गाडीमध्ये याचा दांडका असत. मला हातामध्ये पत्र आलं दमकीचं मारून टाकायचं. मी म्हणलं माझा दांडका कसं आहे. मी अगोदर दोन चार हाणील मग बाकीचं पुढचं पुढे बघून. त्याच्यामुळे घाबरायचं नाही. या अशा चोऱ्या माऱ्या करणार येत असतात. तुम्ही युट्यूब वर पाहिलं ना मला धमकीचं पत्र आलचं. म्हणलं वादळा कुठं धमकीला घाबरताय का. वादळाचं बघा का मावळ पडते बाहेर बाहेर म्हणता लागते. तिकट पळपट तिकट डोक्यात घालते. त्याला काय घाबरायचं नाही. त्याच्यामुळे तुम्ही काय घाबरू नका. मी तुमच्या बरोबर आहे. आपण आता तिथं मी आज रात्रभर इथं 2 वाजेपर्यंत मी थांबणार आहे. माणिकडो धरणापाशी मी तिथं आता ते ठाकरवाडीची कातकरीची ना 100 पोरं ठेवल्यात. 100 पोरं ठेवल्यात आपण इथं आणि तिकडे गाडगेला 100. ह्या इकडे रस्ता बंद करायचा तिकडे गाडगेला बंद करायचं. तिकडे डोंगरात नेऊन हारकट काढायचा. तिथे खाली काठे न्या दांडकरी ना खाली धरणात हारकट व्हायची. लावणी आणायचं फक्त खाली जर पाय पाहून नडगी पाहून हाता ना नडगी हाणायची दांडक्याना पाय मोडून तर खाली पडलं पाहिजे. आणि मग आपण पोलीस जागेमध्ये देऊ. घाबरायचं नाही. या ठिकाणी तुम्हाला वादा जोपर्यंत तुमच्या पाठीचे आदिवासी वादा तोपर्यंत माझ्या आदिवासी समाजाच्या केसाला धक्का तर आदिवासी वादळाच्या जीवाला धक्का. कधी रात्री 12 वाजता फोन करा. वादा तिथं धावत येणार. ड्रायव्हर नसेल तरी मला गाडी चालवता येते. स्वतः गाडी चालवत चालवत म्हणजे कुठे असू द्या कोणता प्रसंग असू द्या चोर असू द्या नाही तर कोणी असू द्या चोराचा बाप असू द्या आपण घाबरू नका. या चोऱ्या माऱ्याच्या भत राहणार आहेत आणि त्याला समर्थक तुमचा आदिवासी वादळ आहे. तुमच्यासाठी एवढा मोठा दिवा बसवला आहे उजाडात. उजाड अजून एक तुम्हाला दिवा देईल. काळजी करू नका. तुमच्या पार्टीची प्रतिभा आहे. आणि मला कळलं मी पुण्याला गेलो होतो काल. मला कळलं बरोबर मी आता घरी जेवून ऐकून जाऊन जेवण म्हणा पहिलं मला जाऊन येऊ द्या आणि मी इथे थांबणार आहे. काळजी करू नका. आपण सगळेजण इथं सुखरूप राहा आणि बाया मानला तुझं घाबरायचं नाही. अजिबात घाबरायचं नाही कशाला.